वर्तुळ काढायच्या पद्धती भाग दोन कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कल पार्ट टू आज आपण शिकूया कुठल्याही वर्तुळाच्या आकाराच्या कागदाचे केंद्र कसे शोधावे काय बनवत आहेस फिरकी काढायचा प्रयत्न करत आहे कागद आणि लाकडापासून हो मी एका पुस्तकामध्ये वाचले आहे की कागदाच्या वर्तुळाच्या आकारात कापून त्याच्या मधोमध एक लाकूड अडकवा आणि त्याला फिरवा तर बनव की त्यात समस्या काय आहे समस्या ही आहे की कागदाला कड्याच्या मदतीने वर्तुळ आकार कापत आहे परंतु या गोलाचे केंद्र कुठे आहे ते कसे शोधू हे तर सहज होईल कागद मला दे मी करते बघ या कागदावरच्या वर्तुळाला मी अर्धे दुमडून घेते आता मी याला सरळ करते बघ ही जी रेषा दिसत आहे ती कागदाच्या मधून जात आहे आता मी याला परत तुमडते आता हा जो अर्धा गोल कागद आहे याला परत अर्धे तुमडून घेते आता जर याला उघडले तर आपल्याला वर्तुळाच्या मधून जाणाऱ्या दोन रेषा दिसतात त्या एक दुसऱ्याला एका एक बिंदूत मिळतात यालाच वर्तुळाचे केंद्र म्हणतात वा वर्तुळाचे केंद्र शोधण्यासाठी फार छान पद्धत आहे चला आता या केंद्रामध्ये लाकडाला अडकवूया आणि मग फिरकीला फिरवा पण तू हे हो पण करू शकले असतीस होकायंत्राने वर्तुळ काढल्यावर केंद्रबिंदू शोधणे सोपे आहे माझे हो मिळत नाही आहे म्हणून असे वर्तुळ काढावे लागले काही हरकत नाही माझ्याकडे होका यंत्र आहे चला आता वेगवेगळ्या आकाराची फिरकी बनवूया बघ होका काढल्यावर केंद्र चिन्ह दिसत आहे आता आपल्यासाठी फिरकी बनवणे सोपे झाले आहे आता तर खूप सगळ्या फिरक्या बनवूया आता फिर आता आपल्यासाठी फिर फिरकी फिरकी बनवणे सोपे झाले आहे फिरवूया आपली वंदना इथे बागेमध्ये ये मला या झाडाच्या चा चारी बाजूला गोल चिन्ह करायचे आहे का ग आई झाडाला पाणी देण्यासाठी त्याच्या आजूबाजूला वर्तुळाकार भोग खोदायचा आहे जा ज्यामुळे झाडाला दिलेले पाणी झाडाच्या आजूबाजूलाच राहील बाहेर येणार नाही बागेत जसे आजूबाजूच्या झाडाच्या बाजूला बनवले आहे ठीक आहे आई मी तुला मदत करते खरं म्हणजे मला स्वयंपाक करायचा आहे तेव्हा तुम्ही दोघी याच्या आसपास गोल बनवा हो मावशी आम्ही बनवतो धन्यवाद बेटा चला होका यंत्र आणूया कशासाठी झाडाच्या आजूबाजूला वर्तुळ बनवण्यासाठी अजून कशाला आपल्याकडे तर छोटा होका यंत्र आहे या होका यंत्राने एवढे मोठे वर्तुळ कसे बनवायचे मग कसे बनवायचे खेळा आणि तोऱ्यानी हो खेळा आणि दोऱ्यानी काढू शकतो चल मग खेळा आणि दोरा घेऊन येऊया थांब मला वाटते की खेळ्याची गरज पडणार नाही फक्त दोऱ्याने काम होईल फक्त दोऱ्याने कसे काढायचे फक्त दोऱ्याने नाही काढायचे पण झाड आणि दोऱ्याने काढूया झाड आणि दोऱ्याने कसे काढायचे बघ खिळाचा उपयोग करतो कारण तो एका जागेवर स्थिर राहील आणि आपण दोऱ्याला त्याच्या चारी बाजूने फिरवून वर्तुळ काढूया एकदम ठीक इथे आपल्याकडे झाड आहे जे स्थिर आहे बस या दोरा बांधून चारी बाजूंना फिरवूया म्हणजे वर्तुळ बनेल अरे हो चला मग काढूया वर्तुळ तर बनले आता आईला दाखवूया ओ मी तर हे सांगायला विसरले की वर्तुळ कसे बनवायचे अरे तुम्ही दोघींनी तर काढले सुद्धा कसे सोपे आहे आई दोऱ्यानी अरे वा तुम्ही दोघे तर एकदम हुशार झाले आहात आज आपण शिकलो केंद्राचा उपयोग करून उपयोगी वस्तू काढता येतात वर्तुळाच्या आकाराच्या कागदाचा केंद्रबिंदू शोधण्यासाठी त्याला अर्धे अर्धे दुमडा वर्तुळाचा उपयोग करून मनोरंजक गोष्टी जसे फिरकी आणि उपयोगी गोष्टी जसे झाडाच्या आजूबाजूला भोक बनवता येतो तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला अशा उपयोगी आणि मनोरंजक वस्तू शोधा ज्यात वर्तुळाचा उपयोग होतो